आम्ही समाधानी आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही जे वारंवार सांगत होतो की ही जी काही स्पेस आहे ती आम्ही ऑक्युपाय करतो आहे ती काल केल्याचं दिसलेलं आहे. कारण आम्ही एकटे लढलो तरी सेनेपेक्षा भाजप सेना एकत्र लढले त्यापेक्षा जास्त मतं आहेत. ते तिघं लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाही आहे. आत्ताचं वोट हे सिंपथीचं वोट आहे. त्यामुळे 2024 साली आता ही जागा आम्ही 100% जिंकणार याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. राज ठाकरेंनी 3 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला. मशिदींवरती जर 5 भोंगे लावले तर आम्ही समोर 5 स्पीकर लावू असं ते म्हणाले. आणि 5 जूनला ते अयोध्येचा दौरा जो आहे तो करतात. असं आहे की अयोध्येचा दौरा हा कोणी करायला हरकत नाही आहे. कारण प्रभू श्रीराम हे आपलं दैवत आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता जर कोणी जाणार असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावंसं वाटणं यात काही गैर नाही आहे. कारण प्रभू श्रीरामांचं इतकं मोठं मंदिर हे त्या ठिकाणी होतं आहे, भव्य मंदिर होतं आहे. त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक. दंगली पेटवण्याचं काम केलं जात आहे. अल्टिमेटम दिलं 3 तारखेचा अल्टिमेटम दिलाय त्यांनी. मला असं वाटत नाही याचा कुठलाही राजकीय अन्वय अर्थ लावण्याची आवश्यकता नाही. त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या देशभरातल्या हिंदूंनी तयार राहा. 3 तारखेला मशिदीवरचे भोंगे जर उतरवले गेले नाहीत तर तुम्ही सगळ्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. भाजप त्यांच्या म्हणण्याशी साहेब की भारतीय जनता पक्षाची आपली भूमिका असते, वेळोवेळी आम्ही मांडत असतो. आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत. दंगली पेटवण्याचं काम दंगली पेटवण्याचं काम जे आहे ते भाजपकडून केलं जातं आहे असा आरोप जो आहे तो संजय राऊत असतील किंवा इतर ठिकाणी केला जातोय. तर संजय राऊत एक फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे. ते दिवसभरात काही बोलत असतात. किती वेळा उत्तरं द्यायची आम्ही? आम्हाला काम धंदे आहेत, त्यांना नाही आहेत, तुम्हालाही आहेत. मग त्याच्या ह्याच्यावर कशाला विचार?